जी का था। वंदन करते देश विराठे मुनि झरणी माथा, वंदन करते देश विराठे मुनि झरणी माथा, ठे मुनि झरणी माथा देवी स जुलय महिन्याला, रत्नागिरी चिखली गावाला देवी स जुलय महिन्याला, रत्नागिरी चिखली गावाला। परतंत्र भारत मातेला स्वतंत्र करण्या जन्मला, स्वतंत्र करण्या जन्मला, बाळ गंगा टिळक आपुला लोकमान्य म्हणे हा जग सारा, बाळ गंगाधर टिळक आपुला लोकमान्य म्हणे हा जग सारा। स्वराज्याचा ध्यास लागला इंग्रजांची जाऊन झुंजला, इंग्रजांची जाऊन झुंजला, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनीच स्थापना केली, प्रसार करुनी शिक्षणाचा युवकांना प्रेरणा दिली, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनीच स्थापना केली, प्रसार करुनी शिक्षणाचा युवकांना प्रेरणा दिली। अभ्यासाची गोडी होती भारी एलएलबी पदवी ही मिळाली, अभ्यासाची गोडी होती भारी एलएलबी पदवी ही मिळाली, कायद्यांचा पंडित झाला देशभक्तीने भारून गेला, देशभक्तीने भारून गेला, राजद्रोहाचा खटला चालला तुरुंगवास त्यांना झाला, ब्रह्मदेश मंडाल करहा ग्रंथ गीता रस लीला, राजद्रोहाचा खटला चालला तुरुंगवास त्यांना झाला, ब्रह्मदेश मंडाल करहा ग्रंथ गीता रस लीला। वृत्तपत्राने जागृती केली मराठा केसरी गर्जली, वृत्तपत्राने जागृती केली मराठा केसरी गर्जली, एकतेचा ध्वज फडकवला सुरुवात केली उत्सवला, एकतेचा ध्वज फडकवला सुरुवात केली उत्सवला, तुरुंगवास झाला अनेकदा पण मागे नाही सरदा, राष्ट्रप्रेमाच्या भूके पोटी अन्याय विरोधात लढला, तुरुंगवास झाला अनेकदा पण मागे नाही सरदा, राष्ट्रप्रेमाच्या भूके पोटी अन्याया विरोधात लढला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणाऱ्या देशवीराला माझा सत्यशांत। स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हिंदुस्तान, अखंड हिंदुस्तान। हा अखंड हिंदुस्तान जर ब्रिटिशांच्या जुलमीत सत्य विरुद्ध उभा टाकला तर ह्या अखंड हिंदुस्थानाशी लढणं ब्रिटिशांसाठी कठीणच नाही तर शक्य होऊन जाईल। त्यासाठी जर आपल्याला कोणताही मार्ग स्वीकारावा लागला तर माझी तयारी आहे। 1857 बंध मोडून का पडला? राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांचे बलिदान व्यर्थ का गेले? कारण आपण एकत्र होऊन लढलोच नाही। अरे कुठला हा इंग्लंड देश? आपण सर्व हिंदुस्थानी एकत्र येऊन जर त्यांच्यावर थुंकलो तरी सुद्धा ते त्याच्यावर वाहून जातील। कितीही संकट आले आभार जरी कोसळलं तर त्याच्यावर पाय ठेवून उभा राहेल मी। मी माझ्या वर्गात पाठी लावून ठेवली आहे डॉग्स अँड ब्रिटिशर्स आर नॉट अलाउड। आता एकच ध्येय स्वराज्य, स्वराज्य म्हणजे सखियांचं राज्य। खूप झाली योजना, खूप झाले विचार, आता एकतर मरा नाहीतर मारा। स्वराज्यासाठी रक्त सांडवायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची काहीच किंमत राहणार नाही। भारत माता की जय, भारत माता की जय, जय हिंद जय भारत। स्टार्ट। माय नेम इज प्रिया निलेश वेणेकर। आय एम इन फर्स्ट
माझ्या स्कूलचे नाव विस्कॉन ऑफ पेनेम हायस्कूल. हा तुमका आता एक धाकलीशी कहानी सांगता. माझ्या कहानीचे नाव असा स्वतंत्रता. एका घराच्या रूपात एक सोपीत पिंजरो आशिल्लो. त्या पिंजऱ्यात एक गोंडसच्या पोपडाक बंद करून दवरिल्लो. त्या घराच्या मुखार एक तुळस आशिल्ली. त्या तुळशीर एक कावळो सदांच बसतालो. एक दीस तो कावळो निशेल्या मनान त्या तुळशीर बशिल्ल्या कडेन त्या पोपटाच्या रंग रूपाक आनी त्याच्या नशिबाक धोक्यात आलो. इतक्यानूच एक अस्तुकी येयली. ती आसली त्याची भाग्य देवता. ती तेका रडटा ते पळोवन तिका खूब वायट दिसताले. तिना विचारले, किदें जालें रे कावळ्या, तूं रडटा किद्या? कावळ्यान म्हळे, ते पळय त्या घरांतलो माणकुलो भुरगो त्या पोपटाचे कितले लाड करता. तेका जाय ते खाण दिता. पांचवी करकरी मिरशा, तांबडे बुच्च दाळे, पेराचे शिरो हे पळोवन म्हाज्या तोंडा उदक सुट्टा. पूण म्हाका मात्र बांगड्याचे तुकडे हांगासून शेवटून उडयता. ते देखून खांग म्हाका म्हणून येयना. ते अस्तुकीन त्या कावळ्याच्या पाटीर हळूच हात फिरयलो आनी त्या कावळ्याच्या जाग्यार एक पोपट तयार जालो. तो आपले रंग रूप बदलता ते पळोवन उमेदीन नाचूंक लागलो. विटी विटी करून जेवणी घालूंक लागलो. आनी त्या घरांतलो माणकुलो भुरगो येयलो आनी त्याच्या गळ्याक धरून व्हरोन पिंजऱ्यान चोंबलो. तेका तेच्या मुखार जाय ते खाण दवरले. पाचवी करकरीत मिरसांग, तांबडे गुच्छ दाळे, पेराचे शिरो ते पळोवन त्याच्या तोंडाक उदक सुटले. त्या घरांतलो माणकुलो भुरगो त्याचे खूब लाड करूंक लागलो. तेका पळोवन भितून घुसपण मारूंक लागली. तेका स्वतंत्रता मेळना जाली. तो भायर येवच्या हेणी तेच्या पापाने पिंजऱ्याच्या दाराक लागून दुखपाक लागले. तर आनी रडपाक लागलो. तेका आपली चूक कळ्ळी. म्हाज्या काणयेची लेख आसता, आमी आसा तेतूनच खूश रावंक जाय. दुसऱ्याच्या नशिबाक केन्नाच रडोंक जायना. देव बरें करूं. माझे नाव साईशा संजीव अपुले. हांव आता पांचवीत अ शिकता. माझ्या शाळेचे नाव विस्काउंट ऑफ पेनेम हायस्कूल. हांव आता तुमकां एक काणी सांगता. माझ्या काणयेचे नाव आळशी सांतू. सांतू म्हणून एक भुरगो आशिल्लो. आळशीनी भुरसो तो आपल्याले दात केन्नाच घासिनासलो. तोंड सारके धुंय नासलो. आंगा वयली केन्नाच धुंय नासलो. णव जाली तरी उठ नासलो. सामको वाडयालो भुरगो. एक दीस वेळ वतना म्हणून सांतू खेळोंक गेलो. लागींच एक मानार बसलेले तेणें पळयलें. तेणें तेका म्हणलें, बिलूबाय बिलूबाय यो, आमी आपा दिपांनी खेळ. मांदरान म्हणलें, हांव येयना रे बाबा तुज्या वांगडा खेळू. शी कितलो रे बुरसो तूं, तुजें तोंड पळयलाय कशें बुटलां. तें म्हणजे म्हजें तोंड पळय कशें लखलकीत दिसता. हांव तें परतून भरतून धुल्या शिवाय केन्नाच रावंक ना. सांतू वचोंक लागलो. रोकडोच तेका मेळ्ळो एक पारवो. तेणें पारव्याक म्हणलें, पारव्या पारव्या यो, आमी गुटुल्ल्यो घालुया. पारव्यान तेका म्हणलें, तुज्या वांगडा गुटुल्ल्यो पिशे लागूंक ना मरे तुका. तुज्या आंगा वयली पळयल्यार कितकी मत्कळ जाल्या ती. ताज्या म्हज्या आंगा वयली पळय धवे फुलान चकचकीत. म्हणटा म्हणसर सांतू वचोंक लागलो. रोकडोच तेका दिश्टी पडलो एक कोंबो. तेणें कोंब्याक म्हणलें, कोंबडे दादा यो, आमी गुंडाळ्यो घालुया. कोंब्यान म्हटलें, कोंब्यान तेका दीस पडलें आनी म्हटलें, तुज्या वांगडा आंडाळ्यो गुंडाळ्यो तुज्या भाशेन आळीश रा. तूं 12 जाली तरी हातरुणाचे लोळस आसता. हांव पळय फात तोडी साड घालता आनी सगळ्यांक जागे घालता. सांतू वचोंक लागलो. हांगासून येतालो एक डुकर. तेणें पळयलें. तेणें तेका म्हटलें, दादा खंय रे चल्लो? डुकरान आपणाक दादा म्हणलें. सांतूचे जिवान आग पेटली. तो म्हणलो, तुजो भाव रे हांव, तूं म्हाका दादा म्हणटा तो. तो दुकर म्हणलो, रागान जावं नाका, म्हाजो भाव न्हू, तर कोण रे तूं? म्हाजें तोंड घाणयालें तुजें आसा तशें. तुज्या आंगान मळ भर चिकल, म्हाजो आसा तसो. भावभाव जावपाक आनी कितें जाय? चल यो, आमी त्या खातोड्यार वचून थोडे वेळ लोळुया. डुकराची उतरां आयकून सांतूचे दीव थर जालो. तो धांवन घरा गेलो. दात घासले, तोंड बरें धुले न्हालो, बरें कपडे घालून हारश्या फुड्यान येयलो. आनी हारश्या फुड्यान केव्हाच भुरसो ना, भुरसो रावचो ना अशें निश्चय केलो. देव बरें करूं. नमस्कार, माझे नाव वेदिका अभयतील. माझ्या शाळेचे नाव व्हायकॉन्ट हायस्कूल पेडणे. मी आत्ता 7वी अ मध्ये शिकते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे.
गोष्टीचं नाव आहे अति तेथे माती। एक भिकारी होता, तो रोज गावात लोकांकडून भीक मागायचा, मिळेल ते खायचा, काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा। त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता। त्याला कोणीतरी सांगितले की तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर, तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल। तो त्याप्रमाणे करतो, इंद्र प्रसन्न होतो। इंद्र त्याला म्हणतो की तू तुझी जोडी पुढे कर, मी त्यात पैसे टाकत जाईन, तू जेव्हा थांब म्हणशील तेव्हा मी थांबेन, मात्र हे लक्षात ठेव जर तुझी जोडी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल। तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो, तेवढ्या पैशांवर तो आनंदित होतो। त्यानंतर तो गावात येतो, चांगले कपडे घेतो व घर बांधतो। त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास, तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो। त्या माणसालाही पैशांची हाव सुटते, तो सुद्धा गावाबाहेर जातो, इंद्राला प्रसन्न करतो, इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरुवात करतो, तो आणखीन मागत राहतो, शेवटी पैशांच्या हव्यांचा पायी तो थांब म्हणायचे विसरतो। त्यानंतर त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते, सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते। त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो, त्यांच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही। तात्पर्य असं आहे की कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा। धन्यवाद। Respected teachers, judges and all my dear friends, my name is Manjali Naik and today I will give a speech on how to improve learning in COVID-19 pandemic. Everything in this world has advantages and disadvantages. Similarly, online education also have advantages and disadvantages. Today's education is virtual due to COVID-19 pandemic. We are being forced to use this alternative, or there is no way to gain knowledge in this situation. Today, we are dependent on mobile and internet for our education. This isn't the first time and pandemic had kept distance learning upon unprepared students. In 1665, the Great Plague of London had forced Sir Isaac Newton and his classmate out of Trinity College for almost 1 year. Still, Newton used his time to develop his early work on calculus and using prisms to develop his theories on optics and making his famous gravity observations. In online education, you can take control of your learning and keep up with your classes. Here are 5 things that you can do to thrive in switch to virtual learning. 1. Stay disciplined. Attend live classes and keep active participation in your classes or school groups. This will help to keep you up in learning content. Be flexible. Our classes are now online. Our library is now digital. Being flexible about this changes will help you adjust. It's important to reach out early and often. Butcher says, manage your time wisely. Look at what you have to do for whole week and divide it into manageable blocks for each day. Be kind to yourself. Think positive. Be positive. Do positive. You should be kind to yourself. Keep in touch. Keep in touch with your friends, classmates, teachers, or school groups.
Hey guys, this is me, Saili Naik of class 10 from Penem High School, Goa. Today I'm going to speak on the topic, ways to improve learning during COVID-19 pandemic. It is often said that things come in your life unexpectedly, they surprise you and change your life forever. Well, as the lockdown and the state curfew was announced, everything was shut down. No school, no colleges, nothing. But the question was, till how long we were going to sit idly at our home. Soon, the government idea of online learning. Although it seems the time helped us to get into a modern technical world and even the concepts were become clearer day by day, but in the point of view of the students, it has its own drawbacks, as everyone is not in the position to afford such highly costly gadgets. Right, students are tend to get addicted to the
various content available in them. First distraction is created from the study. Also, the remote areas having poor connectivity deprives the good students from study. Also, as it is said that excess use of anything is proved to be bad, the same way excess use of these gadgets is proved to be fatal for our health. Moreover, lockdown has made us a sleepy head. We keep procrastinating things for the next day. Well, it is every question have a solution. Every problem have a solution. So, just focus a little more and then see. Maybe you don't find the perfect one, but you will definitely find its answer. So, after pondering a lot, here I have some of the basic solution problem. So, what I think is online learning is one of the best way to keep going in this pandemic. First of all, what we can do is we can conduct surveys to figure places having ample amount of internet connection. Next, locals can contribute to Wi-Fi connections in the particular area of the children in their ward. The third is students who are not able to afford costly gadgets should be provided with the necessities by the school or by the government. Then, instead of giving the institute should promote the use of the PPTs or virtual representations, which makes the concepts more clearer and interesting at the same time. Now, moving to the parts of students, what we can do, what is our responsibility, right? Actually, we can do a lot. Make the best use of the Google, Chrome, YouTube and all. Then, people say that students get easily addicted to the gadgets, right? So why don't we prepare a timetable to restrict the use of the mobile? Well, this sounds funny, but make a firm determination. Don't let your desires to take a toll on you. So, lastly, hoping for the best as this phase soon shall pass. With this, I conclude. Jai Hind, Jai Bharat, thank you.